अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावासाठी सुमारे 5 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झालेली होती। या योजनेत भ्रष्टाचार झालेला असून अद्यापपर्यंत येथील कामं देखील पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे संबंधित कामाचे ठेकेदार नीतू ठाकूर यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व टाकीचे काम पुन्हा सुरू करण्यात यावे। या मागणीसाठी नांद्रा हवेली गावातील तरुण राधेश्याम विठ्ठल खवले यांनी आज जामनेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या आंदोलनाला नांद्रा हवेली येथील ग्रामस्थांचा पाठिंबा दिसून येत आहे। येथील आमचे मित्र पैलवान राधेश्याम कोळी यांच्या गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 2018 साली ही अपूर्ण टाकीची रक्कम आहे 14,44,281 रुपये ही मंजूर झालेली असून या टाकीचा 6 लाख रुपये निधी आपल्या ग्रामपंचायतच्या खात्यातून काढून घेऊन ते त्यांच्या गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी कंत्राटदार नितूभाऊ ठाकूर यांना वारंवार हातपाय पाडून लगातार 6 महिने त्यांच्या मागे लागून त्यांच्या की बो आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न आहे, जवळपास त्या गावातील 150 ते 200 नागरिक किडनीचा प्रॉब्लेम स्टोनचा प्रॉब्लेममुळे त्रस्त झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टदाराने 6 लाख रुपये रक्कम काढून देखील जवळपास आता 2018 पासून 5 वर्ष झाली यांनी मागे ग्रामसभा आणि गावातल्या नागरिकांनी गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामविकास अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी यांना सांगून देखील कॉन्ट्रॅक्टदारांना गिरीश भाऊने समज दिली, तरी गिरीश भाऊंचे देखील मंत्रिमंडळाचे न ऐकून हा नितू ठाकूर त्या गावामध्ये काम करत नाही आहे। त्याने ग्रामपंचायतीचा जो निधी आहे 6 लाख रुपये ते काढून अपूर्ण काम करून त्या कामाचा अल्पभार केलेला आहे, तरी गावातील जे नागरिक आहे आणि आमचे राधेश्याम भाऊंनी तो विषय मार्गी घेऊन त्याला लगातार 15 दिवस फोनवर त्याच्यानंतर ग्रामसभेमध्ये स्वतः नागरिकांनी त्याला सांगितले की आमच्या गावाचं काम पूर्ण करून दे आणि त्याने कोणतेही 8 महिने झाले नागरिकांना चकवून काम केलेलं नाही आहे आणि आज एकटा गावातील आमचा पैलवान आणि त्याला गावाच्या जनतेची तळमळ आहे, गावातील भरपूर नागरिक कोणी आजाराने कोणी किडनीने कोणी स्टोनने परेशान आहे, ते तरी गावात अशुद्ध पाणी येते आणि गावातील नागरिक हे पंचायत समितीचे अधिकारी हे बिलं काढून घेतात, त्यांना बरोबर टेबला खालून त्यांची कॅश भेटून जाते आणि हा फक्त जनतेच्या मनाशी चाललेला प्रश्न आहे आणि वारंवार तालुक्याचा विकास काहीच नाही आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टदार याचे तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी काम चालवले, प्रत्येक ठिकाणीची कामाची बोंब झालेली आहे, तरी कोणत्याही प्रकारचे काम होत नाही आणि आज रोजी आमच्या 150 रुपये लोकांना रोजाना लोकांच्या शेतात कामाले जातात आणि आमच्यावर आम्ही ग्रॅज्युएशन झाल्या मुलांवर तर ही वेळ येतात आणि ह्या कॉन्ट्रॅक्टदाराविरुद्ध कोणतीही तक्रार कोणतीही कार्यवाही पंचायत समिती ग्रामसेवक करत नाही, कारण त्यांना यांचे अमाऊंट भेटून जाते, यांना यांचा निधी भेटून जातो डायरेक्ट आणि आमच्यासारखे तरुण मुलं जर गावात काही करायला गेले तर आमचे तोंड दाबले जातात। आमच्या प्रकारे आमच्या घरामध्ये कोणी आमचा ग्रामपंचायत सदस्य नाही आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नाही आहे आणि आम्ही तरुण मुलांनी हा कार्यक्रम चालू करत आम्हाला धमक्या येतात की बा तुम्हाला असं करण्यात येईल तसं करण्यात येईल, तरी आमची जर 10 दिवसामध्ये चौकशी होऊन या कॉन्ट्रॅक्टरचे लायसन रद्द करून याच्यावर जर कार्यवाही नाही जर झाली तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन जामनेरमध्ये छेडू आणि हे जे अधिकारी ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समितीचे सर्व भ्रष्टाधिकारी यांचे घर चाललेले हे जामनेरला रुमा करून राहतात, हप्त्यामधून फक्त 2 दिवस गावात येतात आणि शासनाचा महिन्याचा पगार घेतात, तर शासनाने याच्यावर लक्ष देऊन जे तिथले ग्रामविकास अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी याच्यात सामील आहे त्यांच्यावरसुद्धा कार्यवाही झाली पाहिजेत ही आमची तळमळ आहे। हर हर महादेव, जय शंभू। माझं नाव राधेश्याम विठ्ठल खवले, तालुका हे उपोषण असं आहे की आमच्या गावाला 2018 मध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना आली होती, त्याचे ठेकेदार नितूभाऊ ठाकूर होते आणि त्यांनी हे काम चालू केलं होतं पण फक्त इतकंच काम झालेलं आहे, पूर्ण पैसा काढलेला आहे, त्यांनी आम्हाला स्टेटमेंट पण दिलं होतं पण तिथलंच काम झालं नाही, आम्ही वारंवार त्यांना फोन लावला भाऊ हे काम चालू करा, हातपाय विनंती केली, हातपाय जोडून विनंती केली तरी त्यांनी काल येतो उद्या येतो परवा येतो असे आम्हाला वारंवार सांगत असे 8 महिने निघून गेले तरी कुठलंच काम झालेलं नाही। आमच्या गावामध्ये 70 ते 80 पेशंट हे किडनी स्टोनचे आहे, किडनीचे आहे आणि चालू महिन्यामध्ये 4 पेशंट हे मृत्यूमुखी पडले आहे किडनीमुळेच, त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं अन्यथा मी कलेक्टर समोर पंचायत समितीला दिलं आहे, तहसीलला दिलं आहे, पोलीस स्टेशनला दिलं आहे, जिल्हा अधिकारी दिलं आहे पण कुठलीच ॲक्शन आजपर्यंत झालेली नाही। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।